भंडारी सर, आवाज आती है क्या भंडारी सर? भंडारी सर, सर आवाज तो क्यों? हेलो, शुरू करिएगा। अच्छा ठीक। श्री शाहू शिक्षण प्रसारक सेवा मंडल संचालित श्री विजय सिंह यादव महाविद्यालय पेठ वडगाव, अग्रणी महाविद्यालय व विवेक वाहिनी समिति आयोजित कार्यशाळा विवेकवाद समजून घेताना या कार्यशाळेसाठी आज प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित असणारे आदरणीय संजय बनसोडे साहेब, राज्य प्रधान सचिव महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांचे मी आमच्या महाविद्यालयाच्या वतीनं प्रथमतः स्वागत करतो। त्याचप्रमाणे या कार्यक्रमाच्या अध्यक्ष आमच्या महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर विजया चव्हाण मॅडम यांचं सुद्धा मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं स्वागत करतो। त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सर्व प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी, विद्यार्थी आणि इतर सर्व मान्यवर जे या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत त्यांचं पुन्हा एकदा महाविद्यालयाच्या वतीनं, विवेक वाहिनीच्या वतीनं आणि अग्रणी महाविद्यालय समितीच्या वतीनं मी सहर्ष स्वागत करतो आणि सर्वांना आज 1 जुलै डॉक्टर डेच्या मी सर्वांना शुभेच्छा देतो। आणि या कार्यक्रमाचं स्वागत आणि प्रास्ताविक करण्यासाठी मी अग्रणी महाविद्यालयाचे चेअरमन डॉक्टर प्रभाकर निसर्गन सर यांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचं स्वागत आणि प्रास्ताविक करावं। नमस्कार। श्री शाहू शिक्षण प्रसारक सेवा मंडळ संचलित श्री विजयसिंह यादव महाविद्यालय पेठ वडगाव अग्रणी महाविद्यालय योजने अंतर्गत विवेक वाहिनी समितीच्या वतीने आज आपण 1 दिवसीय ऑनलाइन कार्यशाळेचं आयोजन करत आहोत। या सर्व परिस्थितीमध्ये आपण सर्वजण इथे उपस्थित राहिलेला आहात, तर मी या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक माननीय संजय पंचुळे सर, या कार्यक्रमाच्या अध्यक्षा माननीय प्राचार्य विजय चव्हाण मॅडम, आमच्या महाविद्यालयाचे समन्वयक या कार्यशाळेचे डॉक्टर एन आय शेख, इतर महाविद्यालयातून उपस्थित राहिलेले सर्व प्राध्यापक, सहकारी मित्र, बंधू आणि सर्व सहभागींचे या कार्यशाळेमध्ये सहर्ष स्वागत करतो। मित्रो, आपल्याला कल्पना आहे की शिवाजी विद्यापीठ हे संपूर्ण महाराष्ट्रातील किंबहुना या देशातील एकमेव असे विद्यापीठ आहे की ज्यामध्ये अशा स्वरूपाची अग्रणी नावाची एक संकल्पना आपण अंमलबजावणीमध्ये आणत आहोत आणि या एकमाद्वितीय अशा विद्यापीठाचा एक हिस्सा आपण आहोत याचा आपल्याला नक्कीच आनंद आणि अभिमान आहे। या योजनेचे आणखी एक आनंदाची बाब म्हणजे शैक्षणिक वर्ष 1920 पासून एक अग्रणी महाविद्यालय होण्याचा मान अभिमान आमच्या महाविद्यालयाला मिळाला आणि त्या दृष्टिकोनातून श्री विजयसिंह यादव महाविद्यालयामध्ये आज आपण या अग्रणीच्या अंतर्गत या कार्यशाळेचं आयोजन करत आहोत। मित्रो, आपल्याला कल्पना आहे की शिक्षणाच्या प्रक्रियेमध्ये सातत्याने बदल होत आहे आणि कोविड-19 नंतर या शिक्षणाच्या प्रक्रियेमध्ये आमूलाग्र बदल झालेले आहे। या बदलाचाच एक भाग म्हणजे आपण आयसीटीच्या द्वारे या सगळ्या प्रक्रिया करत आहोत। ही गोष्ट खरी आहे की ऑफलाईन म्हणजे प्रत्यक्षपणे सहजीवनाला हा पर्याय असू शकत नाही, परंतु ज्या प्राप्त परिस्थितीमध्ये आपल्याला ह्या सर्व गोष्टी कराव्या लागतात त्यांना अनुषंगून याच्याशिवाय आपल्याकडे अत्युच्च चांगला पर्याय दुसरा असू शकत नाही आणि म्हणून या आयसीटीच्या द्वारे आज आपण या कार्यशाळेचं आयोजन केलेलं आहे। प्रत्येक विषय हा समाज जीवनामध्ये अतिशय महत्वाचाच असतो, परंतु विवेक अशी एक संकल्पना आहे जी भूतकाळामध्ये सुद्धा फार महत्वाची होती, वर्तमानात आणि भविष्य काळामध्ये सुद्धा ती तितकीच महत्वाची असणार आहे। एकंदर काय तर विवेकाशिवाय मानवाच्या, विज्ञानाच्या आणि प्रगतीच्या संकल्पना आपण स्वीकारू शकत नाही किंवा त्याला मांडू शकत नाही।
आणि म्हणून या विवेकाची संकल्पना जी विज्ञानामध्ये आपल्याला ज्याची पाळेमुळे दिसतात आणि आज ज्या प्रमाणामध्ये शिक्षणाच्या प्रक्रियेमध्ये आपण प्रगतीशील होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहोत अशा वेळेला शैक्षणिक क्षेत्रांमध्ये विद्यार्थी प्राध्यापकांमध्ये या विवेकवादाची संकल्पना नेमकी काय आहे, कशा स्वरूपाची ती कार्यरत राहते, एकंदर माणसाचं मनोविज्ञान कशा स्वरूपाने काम करतं, आमच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीमध्ये याचा काय सहभाग असतो आणि देशाचं एकंदर समाजाचं भवितव्य किंवा त्याची प्रगती कशा स्वरूपाची असते, याच दृष्टिकोनातून विवेक वाहिनीच्या वतीने आपण या कार्यक्रमाचं आज आयोजन केलेलं आहे. या कार्यक्रमासाठी माननीय संजय बनसोडे सर मार्गदर्शन करणार आहेत. पाठीमागच्याही सर्व कार्यक्रमांमध्ये आपण अग्रणी महाविद्यालयाच्या सर्व कार्यक्रमांना अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला. बनसोडे सरांचं हे मार्गदर्शन आपण असंच आनंदाने घ्याल. सरांचं स्वागत करतो, सर्व सहभागींचं पुनश्च एक वार स्वागत करतो आणि माझं स्वागत आणि प्रास्ताविकेने थांबवतो. धन्यवाद. निसर्गन सरांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये विवेकवाद आणि विवेकवाद का आवश्यक आहे आणि हा कार्यक्रम आपण कशासाठी घेतलेला आहे किंबहुना या व्याख्यानाचा एक आराखडा त्यांनी या आपल्या स्वागत आणि प्रास्ताविकामध्ये मांडला. यानंतर मी आमच्या महाविद्यालयाचे डॉक्टर नाजीम शेख विवेक वाहिनी समितीचे चेअरमन यांना विनंती करतो की त्यांनी प्रमुख पाहुण्यांची ओळख करून द्यावी. नमस्कार. श्री विजय सिंह यादव महाविद्यालय पेठ वडगाव व अग्रणी महाविद्यालय योजनेअंतर्गत महाविद्यालयाच्या विवेक वाहिनी समिती मार्फत आयोजित आजच्या या एक दिवसीय ऑनलाईन कार्यशाळेमध्ये आपण सर्वांचे स्वागत करतो. पहिल्यांदा मी या ऑनलाईन कार्यशाळेचे प्रमुख पाहुणे वाच्य वक्ते माझे मित्र श्री संजय बनसोडे हे महाराष्ट्र राज्य अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सचिव म्हणून कार्यरत आहेत. या कार्यक्रमाच्या अध्यक्षा महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर विजया चव्हाण मॅडम, अग्रणी महाविद्यालय समितीचे समन्वयक डॉक्टर प्रभाकर निसर्गन सर, महाविद्यालयामधील इतर माझे सर्व सहकारी मित्र, इतर महाविद्यालयामध्ये या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले माझे सर्व प्राध्यापक मित्र आणि सर्व विद्यार्थी, माझ्या महाविद्यालयातील विद्यार्थी, इतर 11 महाविद्यालयामधील सर्व विद्यार्थी, श्री संजय बनसोडे हे नाव फक्त महाराष्ट्राच्या पश्चिम महाराष्ट्रापुरते मर्यादित नाही, तर हे नाव आज अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध असलेलं नाव आहे. इस्लामपूर सारख्या छोट्याशा आमच्या शहरामध्ये संजय बनसोडे सारख्या एका व्यक्तीनं अत्यंत मोठं नाव कमवलेलं आहे आणि ही समिती अत्यंत महत्वाचं काम फक्त सांगली जिल्ह्यापुरतं नाही तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्रभर ही समिती अत्यंत महत्वाचं काम करत आहे. म्हणून मला विशेष आनंद वाटतो की आज आपल्या या कार्यक्रमामध्ये संजय बनसोडे सरांनी येण्याचं कबूल केलं एकाच फोनमध्ये. वास्तविक ते माझे मित्र आहेत पण या कोविडच्या काळामध्ये आम्ही भेटू शकत नाही, त्यामुळं त्यांना फोन केला तर त्यांनी सांगितलं की तुम्ही सांगणार आणि मी नाही येणार असं होणार नाही आणि त्यांनी एकाच फोनमध्ये येण्याचं कबूल केलं. सरांची ओळख मोठी आहे, मी फार काय त्यांच्या ओळखीबद्दल बोलणार नाही, वक्त्याची ओळख ही त्याच्या भाषणातून होत असते. जुवाबाजी विरुद्ध अनेक प्रकरणं त्यांनी निकालात लावली, न्यायालयात नेली, निकालात लावली. बोगस डॉक्टरांची प्रकरणं त्यांनी निकालात लावली, न्यायालयात नेली. अनेक अशी भ्रष्टाचारांची प्रकरणं पश्चिम महाराष्ट्रामधून त्यांनी उघडकीस आणली. एक विद्यार्थीप्रिय शिक्षक या नात्याने ते प्रसिद्ध आहेत. दाभोळकर आणि पानसरेंच्या हत्येनंतर
विशेषतः इस्लामपुरातून एक मोठ्या नाटकाची निर्मिती झाली. त्या नाटकाचं नाव होतं सॉक्रेटिस ते दाभोळकर पानसरे वाया तुकाराम. हे नाटक फक्त महाराष्ट्रातच पटनाट्य म्हणून सादर झालं नाही, तर हे नाटक अखंड भारतामध्ये याचं सादरीकरण झालं. अनेक भाषांमध्ये याचा अनुवाद झाला, भाषांतर झालं, आणि त्या भाषांतराच्या माध्यमातून हे नाटक संपूर्ण भारतात गेलं. मला एक आठवण तुम्हाला सांगायची आहे की हे नाटक ज्या वेळेला संसद भवनाच्या बाहेर खेळलं गेलं, त्यावेळेला बघणारे त्या दिल्लीमधले संसद भवनच्या बाहेर असणारे असंख्य पत्रकार होते. त्या पत्रकारांनी या नाटकाची अत्यंत मोठी दखल घेतली. उत्तर भारतामध्ये विशेषतः दिल्लीच्या चॅनेलवरती हिंदी चॅनेलमध्ये इंग्रजी चॅनेलवर हिंदी चॅनेलवर या नाटकाला फार मोठी प्रसिद्धी मिळाली. माझा एक मित्र अरुण देव नावाचा एक फार मोठा कवी एका कोर्समध्ये आम्ही एकत्रित होतो, त्यानं ज्या वेळेला हे नाटक बघितलं त्यावेळेला मला विशेष फोन केला की आपके इस्लामपूर से कुछ लोग यहां पर आए थे और इसका बहुत सुंदर प्रस्तुतीकरण किया. आणि त्यानं एक विशेष गोष्ट सांगितलेली मला आज सुद्धा आठवती की अजगर वजाहतांचं एक नाटक होतं गोडसे @gandhi.com. हे अण्णा हजारेंच्या आंदोलनानंतर आलेलं नाटक होतं आणि ते खूप गाजलं. फक्त भारतात नाही तर याचे अनुवाद भारताबाहेर सुद्धा झाले आणि ते नाटक खूप गाजलं. पण विशेष बाब त्या अरुण देवनं मला सांगितलेले की अरे नाजीम, ये नाटक तो अजगर से भी अगला नाटक है. मला विशेष धन्यवाद द्यावं वाटतं संजय बनसोडे सरांना, शिंदे सरांना, त्या प्रदीप पाटील सरांना. या टीमनं असं काम केलं आमच्या पश्चिम महाराष्ट्रातून की जे काम पूर्ण देशभर गेलं, पुरोगामी चळवळीचं हे काम संपूर्ण देशभर पोहोचलं. म्हणून हे नाटक पण महत्वाचं आणि त्याचबरोबर यामध्ये स्वतः संजय बनसोडेंनी अभिनय केला, स्वतः सहलेखन केलं, ही त्यांची मोठी ओळख आहे. मला वाटतंय ओळख फार मोठी न व्हावी, ओळख ही त्या वक्त्याची त्याच्या बोलण्यातून त्याच्या अभ्यासातूनच होत असते. मी संजय बनसोडे सरांचं पुनश्च एक वेळा आमच्या महाविद्यालयामध्ये अग्रणी महाविद्यालयाच्या सर्व महाविद्यालयामध्ये स्वागत करतो, धन्यवाद देतो त्यांना आल्याबद्दल आणि थांबतो. धन्यवाद. डॉक्टर नाजीम शेख सरांनी आजचे प्रमुख पाहुणे आदरणीय संजय बनसोडे सर यांची अतिशय सविस्तर आणि सर्वांगीण अशी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये विवेकाची प्रतिष्ठापना व्हावी यासाठी त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जे प्रयत्न केले त्याची माहिती दिली, त्याचप्रमाणे देशभर या विवेकाची पताका फडकावी यासाठी संजय बनसोडे साहेब जे प्रयत्न करत आहेत त्यांच्या या प्रयत्नाला आमच्या महाविद्यालयामार्फत आमच्या शुभेच्छा आहेत. आणि मी आदरणीय बनसोडे सरांना अशी विनंती करतो की त्यांनी आम्हाला या महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर विजया चव्हाण मॅम, या अग्रणी महाविद्यालय योजनेचे चेअरमन सन्माननीय डॉक्टर प्रभाकर निसर्गन सर, विवेक वाहिनीचे चेअरमन आमचे स्नेही डॉक्टर नाजीम शेख सर, आपण सर्व शिक्षक, विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, विवेकवाद समजून घेताना या कार्यशाळेसाठी मला बोलवलं त्याबद्दल मी आपला सर्वांना धन्यवाद देतो. आपल्या महाविद्यालयामध्ये विवेक वाहिनी हा अतिशय चांगला उपक्रम आपण चालू ठेवला आहे याबद्दलही आपल्याला धन्यवाद देतो. मी सुरुवातीलाच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष
शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांना अभिवादन करतो आणि आजच्या आपल्या व्याख्यानाला सुरुवात करतो. मित्रो, आता सुरुवातीला प्रास्ताविक मध्ये सरांनी सांगितलं की काय बदलतोय, विचारही बदलतात, पद्धती बदलतात, जीवनशैलीही बदलती. या कोविड 19 पार्श्वभूमीवर आपण सगळे असे ऑनलाईन भेटत आहोत, परीक्षा पद्धत बदलली, अध्यापनाची व्यवस्था बदलली आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये आपण स्वतःला एक कोपअप करण्याचा प्रयत्न केला. मला याची नम्र जाणीव आहे की कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यामध्ये या कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, कमी होईना झालेत, ही चिंतेची बाब आहे. मी सगळ्यांना विनंती करेन की आपण सर्वांनी या पार्श्वभूमीवर आपण चांगली काळजी घ्यावी, आपली घ्यावी, कुटुंबाची घ्यावी, शक्य असेल तिथं आपण मदत करावी. मित्रांनो, गेल्या काही दिवसांमध्ये विशेषतः या कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यामुळं काय घडलं, आपल्या देशामध्ये हा जो कोरोनाचा व्हायरस आहे त्या व्हायरसचं देवीमध्ये रूपांतर झालं. एवढंच नाही थांबली लोक, तर या कोरोना देवीचं मंदिर उभा केलं. अर्थात आमच्यासारख्या जनचळवळी करणाऱ्या लोकांनी पुढाकार घेतला आणि ते मंदिर आता पाडलं. हा भाग वेगळा. या कोविडचा प्रादुर्भाव सुरू झाल्यावर अनेक लोक म्हणले की कोरोनावर चांगला उपाय काय, तर गोमूत्र प्याचं, सगळ्या अंगाला आपल्याला या गायीचं शेण लावायचं. काही वादराने तर सांगितलं की मेणबत्त्या लावा, टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा आणि कोरोना जाईल. अशा परिस्थितीमध्ये किंबहुना अलीकडचे एक मोठी अफवा आपण पाहिली असेल की ही कोरोनाची लस घेतल्यानंतर माणसाच्या शरीरात चुंबकत्व किंवा मॅग्नेटिक पॉवर तयार होते आणि मॅग्नेटिक मॅन तयार होतो, असं काही महाभागांनी प्रयोग करून दाखवलं. अर्थात असा ज्या ज्यावेळी चमत्कार घडतो त्यावेळी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ठामपणे उभं राहते. आणि असं कोणतीही गोष्ट या लसीमुळे होत नाही हे सहप्रयोग सिद्ध करून दाखवलं. अनेक प्रयोग त्यामध्ये केले की लस घेतलेल्याला पण ती त्या पद्धतीने चिटकू शकतं, वेगवेगळी भांडी चिटकवली, ही केली आणि प्लास्टिकचं पण चिटकवलं. म्हणजे या अशा पार्श्वभूमीवर अशा वातावरणामध्ये आपल्याला अधिक जास्त पद्धतीनं विवेकवाद समजून घेणं अत्यंत आवश्यक वाटतं. खर तर हे विवेकवादाचं मला आता मगाशी सांगत होते की मी मार्गदर्शन करणार आहे, साथीनो मी अजिबात मार्गदर्शन करणार नाही. 30-32 वर्षाच्या या सामाजिक विशेषता विवेकवादी चळवळीमध्ये मला विवेक कसा समजला आणि माझ्या आयुष्यातली विवेकी जीवनशैली मी कशी विकसित केली आणि त्यातला अनुभव हा मी फक्त शेअर करणार आहे. मी काय फिलॉसॉफर विचारवंत नाही, मी एक सामान्य कार्यकर्ता आहे. त्यामुळे कार्यकर्त्याला काय समजलं या अनुषंगाने मी आपल्याशी बोलणार आहे. खर तर विवेकवाद ही सामाजिक समता, समाजवाद, इहवाद, पुरोगामित्व ह्या ज्या गोष्टी आहेत या गोष्टीप्रमाणे चांगली गोष्ट आहे, एवढं मनात ठेवा. ती काही फार अवघड गोष्ट अशी काही नाही. आणि ह्या विवेकवाद हा माणसाचं हित व प्रतिष्ठा ही केंद्रस्थानी मानणाऱ्या इहवादी नीतीचा पुरस्कार करते, एवढं सोपी गोष्ट आहे. खरं तर जगातला एक महान विचारवंत रेने देकार यानं खर तर खूप चांगल्या संकल्पना या विवेकवादाच्या मांडल्या. मी आधुनिक विवेकवादाचा त्याला जनक म्हणतात. आणि मग अशा पद्धतीनं या जगामध्ये विवेकवादाचा एक मोठा प्रचार आणि प्रसार जगभर सुरू झाला. भारतामध्ये जर पहिल्यांदा कोणी विवेकवाद हा शब्द वापरला असेल तो सुधाकरकार गोपाळ गणेश आगरकरांनी वापरला विवेकवाद हा पहिल्यांदा शब्द. खरंतर विवेकवाद धर्मापेक्षा वेगळं आणि इहवादी तत्वज्ञान आहे. पण मित्रांनो, तो धर्माच्या विरोधातला नाही बरं का. बुद्धिवादी, बुद्धिप्रामाण्यवादी, तर्कवादी, युक्तिवादी हे जे सर्व आपल्याला दिसतंय ते विवेकवादाचे काही प्रकारच आपल्याला म्हणायला काही हरकत नाही. विवेकवाद हा एक जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आहे. मानवी जीवनाच्या प्रत्येक अंगावर त्याचा परिणाम होतो. भारतात विवेकवादी संघटना या साधारण 20व्या शतकात जन्माला आल्या.
मात्र त्याची पाळेमुळे ही 19व्या शतकातल्या इंग्लंड मधल्या आणि 20व्या शतकामध्ये भारतामध्ये जे सामाजिक क्रांती झाली, सामाजिक सुधारणा झाल्या, किंबहुना जातीयवादी विरोधी चळवळी झाल्या, त्यामध्ये आपल्याला सापडतात. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की विवेकवादाची बीज ही आपल्या महाराष्ट्रामध्ये तर भक्ती संप्रदायामध्ये सुद्धा आढळतात. अर्थात त्याने तसं विवेकवाद वगैरे म्हटलेलं नाही, पण तो असे संपन्न आता त्यातलं मूल्य असे हा आपल्याला याच पद्धतीनं या भक्ती संप्रदायामध्ये दिसेल. मी ज्ञानेश्वरांचं तुम्हाला यासाठी उदाहरण देईल की ज्ञानेश्वर असे म्हणाले की अविवेकाची काजळी फेडून या विवेकदीप उजळो. हा विवेकदीप कसा उजळायचा आहे आपल्याला ज्ञानोबाने सांगितलं, तुकोबाने काही प्रमाणात, एकनाथाने सांगितलं, अगदी अलीकडच्या काळामध्ये गाडगेबाबाने सुद्धा एक वेगळा विवेकवाद आपल्याला सांगितला. त्याची कदाचित त्यांनी नामकरण केलं नसेल हा विवेकवाद म्हणून, पण एकूण मूल्य असे आहे त्यातला भूमिका ही विवेकवादाला पुढे घेऊन जाणारीच होती असं म्हणावं लागेल. म्हणजे काही प्रमाणात आपल्याला ही जे काही विवेकवादाची मूळ आहेत ते काही काळात आपल्याला नास्तिक तिकडं जडवादी किंवा चार्वाक विचाराच्या मताशी सहमत असतील जोडली जाऊ शकतात. किंबहुना आपण विचार केला तर इसवीसनापूर्वी गौतम बुद्ध यांनी सुद्धा धम्माच्या माध्यमातून एक विवेकी विचार रुजवण्याचा प्रयत्न आपल्याला केलेला दिसेल. आता हा सारखा विवेक हा शब्द आपल्याला आता एक काही अर्धा तास पुढे ऐकावं लागणार. हा विवेक म्हणजे काय? की साधक बाधक विचार करण्याची क्षमता आणि ही वैशिष्ट्यपूर्ण क्षमता माणसाच्या विवेकवादाचा पाया आहे. मित्रांनो, ही जी क्षमता आहे ही क्षमता कुठल्या परमेश्वराने आपल्याला बहाल केली नाही, ही खर तर आपल्या जैविक पूर्वजाकडून मिळालेली आहे. ही मोठी देणगी आहे आपल्याला. किंबहुना आपण डार्विनकडे पाहिलं तर डार्विनने जे उत्क्रांतीवाद सांगितला आणि नंतर ज्या गोष्टी घडल्या जगामध्ये ह्या गोष्टी या फार महत्वाच्या आपल्याला समजून घेता येईल. किंबहुना मग विवेकवादाचा आपल्याला मूळ सापडू शकतो. आता यातला आणखी काय भाग आहे? तर विवेकवाद ही एक ज्ञान मीमांसेतील एक उपपत्ती देण्यात येणारी संज्ञा आहे. आता हे काही मराठी शब्द आहेत, हे उपपत्ती कदाचित आपल्याला आर्ग्युमेंट म्हणता येईल, संवाद म्हणता येईल किंवा इपिलॉजी इपिलॉग म्हणता येईल, की अशा पद्धतीचा एक भाग आहे. आणि हा जो ही जी उपपत्ती आहे याचं थोडक्यात आपण काही प्रमाणात मांडणी करू शकतो. इंद्रिय जे आपल्याला आहेत या इंद्रियाच्या आधारे आपल्याला इंद्रिय गोचर वस्तूंच्या अस्तित्वांचं, त्याच्या गुणधर्मांचं, त्याच्यामधील परस्पर संबंधाचं आणि त्याच्यात घडणाऱ्या बदलाचं ज्ञान होतं. आणि ज्ञान आपल्याला अनुभवातून प्राप्त करून देता येतं, लक्षात घ्या. आणि ती ज्ञानशक्ती आपल्याला मिळालेल्या या निसर्गता मिळालेल्या आहे. आणि ही ज्ञानशक्ती म्हणजेच विवेक शक्ती, ज्याला इंग्रजीत आपण रिझन म्हणू शकतो. ज्ञान अनुभवातून प्राप्त होतं, पण या ज्ञानाला सत्याचा आधार हवा. नाही तर खूप ज्ञानी माणसं आहेत संगणक तयार केलेली आणि ते म्हणतात या बुवामुळेच माझं आयुष्याचं कल्याण होतं असं सन्माननीय भटकर साहेब म्हणतात. नाही, या ज्ञानाला सत्याचा पण आधार पाहिजे. आता हा जो विवेकवाद म्हणजे आपण स्वीकारलेली विधाने सत्य कशावर ठरतात आणि असत्य कशावर ठरतात याचा निकष आपल्याला विवेकवादापासून लागतो. जी विधान सत्य ठरतील ती सत्य म्हणून स्वीकारायची आणि जी विधानं सत्य नाहीत ती सत्य म्हणून नाही स्वीकारायची, ती 100% नाकारायची. म्हणजे या विवेकवादानं माणसाचं जीवन अधिक उन्नत झालं पाहिजे, माणूस अधिक प्रगत झाला पाहिजे, यातला हा महत्वाचा हेतू आहे. आणि किंबहुना या सगळ्या या विवेकवादामध्ये असं म्हटलं जातं हे समाजाचं उन्नती करायसाठी सुद्धा फार महत्वाचं असते. आणि हा विवेकवाद काय म्हणतो? हा म्हणतो की विचार जेव्हा जनसमुदायाची पकड घेतो, विचार जेव्हा जनसमुदायाची पकड घेतो त्यावेळेला ते जणू काही भौतिक शक्ती बनतात. हा विचार जनशक्ती बनली पाहिजे किंवा जनसमुदायाची पकड घेतली पाहिजे
आणि म्हणून अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम हे असं जनशक्ती आहे ही विचार ते रुजवला आणि म्हणून अंधश्रद्धा निर्मूलन समितीला आज महाराष्ट्रभर मोठी साथ मिळते. जनसमुदायाची पकड असणं आवश्यक आहे, नुसता विचार व्यक्त होऊन चालत नाही. आता अजून आपण पुढे काय टप्पे समजून घेऊया. सोप्या भाषेत माणसाचा सारासार विचार करण्याची शक्ती म्हणजे विवेक बुद्धी. माणसाचा सारासार विचार करण्याची शक्ती म्हणजे विवेक शक्ती किंवा विवेक बुद्धी आपण म्हणू. ही विवेक बुद्धी ही दोन क्षेत्रात काम करते. विवेक बुद्धी ही काय करते, दोन क्षेत्रामध्ये आपल्याला कार्यरत असते. ही दोन क्षेत्र कोणती, एक म्हणजे ज्ञानाच्या क्षेत्रात आणि दुसरं आचरणाच्या क्षेत्रात. म्हणजे दोन महत्वाचे आहेत, ज्ञान पण आवश्यक आहे आणि आचरण पण. या दोन क्षेत्रात ही विवेक बुद्धी अत्यंत कार्यरत असते. आता या ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये सत्य काय असत्य काय याचा निर्णय वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या आधारे विवेक बुद्धी करते. वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय, जेवढा पुरावा तेवढा विश्वास, कार्यकारण भाव तपासणं, निरीक्षण परीक्षण अनुमान तर्क या आधारे आपल्याला वैज्ञानिक दृष्टिकोन सिद्ध करता येतो. आणि म्हणूनच लक्षात घ्या की भारतीय संविधानामध्ये हे वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणं हे नागरिकाचं काय मानलेलं आहे, कर्तव्य मानलेलं आहे. काय म्हणले संविधानाच्या फंडामेंटल ड्युटीज मध्ये, इट शाल बी ड्युटी ऑफ एव्हरी इट शाल बी ड्युटी ऑफ सिटीजन ऑफ इंडियन टू डेव्हलप सायंटिफिक टेम्परामेंट ह्युमॅनिझम स्पिरिट ऑफ एन्क्वायरी अँड रिझन. लक्षात घ्या, म्हणजे या पद्धतीनं वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार आणि प्रसार करणं हे प्रत्येकाचं काम. ते एक क्षेत्र झालं ज्ञानाचं क्षेत्र. आता हे विवेकवादाच्या याच्या क्षेत्रात ज्ञान हे क्षेत्र. आता विवेकवादाचं दुसरं क्षेत्र कुठलं आहे, ते फार महत्वाचं आहे. विवेकवादाचं दुसरं क्षेत्र आहे ते आचरणाचं. आचरणाच्या क्षेत्रामध्ये इष्ट काय अनिष्ट काय याचा निर्णय ही विवेक बुद्धी करते. विवेकी आचरणाचा महत्वाचा निकष म्हणजे ते आत्मकेंद्रित नसतं. काय निकष महत्वाचा आहे, हे आत्मकेंद्रित असता कामा नये. आपल्या विचाराबरोबर दुसऱ्यांच्या भावनांचाही विचार त्यात असला पाहिजे, तर ते खऱ्या अर्थाने उपयोग ठरेल. आणि म्हणून विवेकी मनोविकास ही आत्मकेंद्रित संकल्पना नाही, किंबहुना यामध्ये आत्मकेंद्रितपणा हा नष्ट केला पाहिजे. आणि त्याच्या पुढे जाऊन सामाजिकतेची जाणीव तयार झाली पाहिजे, हे त्यातलं महत्वाचं आपण करायला पाहिजे. म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल की वैज्ञानिक दृष्टिकोनाला प्राप्त झालेलं मूल्यात्मक रूप म्हणजे विवेक. म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन त्यातला एक महत्वाचा भाग आहे, आपल्याला समजू शकतो. विवेकवाद हा मानवी जीवनाबद्दलचा एक मूल्याधिष्ठित दृष्टिकोन आहे. आता मनुष्याच्या आचरणामागे काही प्रेरणा असतात, मग उपभोग असेल, कीर्ती असेल, अंधश्रद्धा असेल, अनेक अशा प्रेरणा असतात. आणि या प्रेरणा या विवेक बुद्धीतून मिळतात. पण त्या प्रेरणा कुठं आणि कसे वापरायचा याचा आपण सारासार विचार करू शकतो. आणि या सगळ्यात माणसाच्या बुद्धी विवेक बुद्धीची प्रेरणा ही माणसाला पुढे घेऊन जात. आता महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये आम्ही काम करतोय, गेले 32 वर्ष हे संघटन चालू आहे. आम्ही सुरुवात अंधश्रद्धा निर्मूलनापासून केली, ती काय केली, ती विवेकवादापर्यंत, ती विवेकवादाचा पुढला टप्पा मानवतावादापर्यंत. आणि म्हणून त्या अनुषंगानं आम्ही जागतिक पातळीवरचे 2019 आंतरराष्ट्रीय पातळीवरची विवेकवाद्यांची परिषद घेतली. आणि या विवेकवादाच्या परिषदेमध्ये याबद्दल खूप चांगला सारासार विचार केला. चिकित्सा करणं, वैज्ञानिक दृष्टिकोन करणं आणि या विचाराला कृतीची जोड देणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. विचाराला जर कृतीची जोड नसतील तर ते विचार फार उपयोगी ठरत नाही. तर दुसरा एक भाग आहे की ही विवेकशीलता आपल्याकडे आहे. ही विवेकशीलता असणं हा माणसाचा सगळ्यात चांगला गुणधर्म आहे. ते विशेष आहे माणसाचं,
ते प्राण्याकडे विवेकशीलता आहे का नाही माहित नाही, अजून त्याबद्दल संशय, पण मानवाला नक्की विवेकशीलता मिळालेली आहे. काही माणसं हुशार असतात किंवा त्याच्याकडे चातुर्य असतात, ते चातुर्य आहे म्हणजे विवेक आहे असं काय समजायचं काही काम नाही. चातुर्य म्हणजे विवेक नाही, लक्षात घ्या, ते कौशल्य झालं लक्षात घ्या. म्हणजे विवेक बुद्धी विचार करूनच चांगल्याचा स्वीकार करतो. विवेक बुद्धी काय करते, चांगला विचार करूनच चांगल्याचा स्वीकार करते. बुद्धीला दिलेला निर्णय किंवा माझ्या बुद्धीनं मला दिलेला निर्णय योग्य आहे का, तर ते तपासण्याचं काम ही विवेक शक्ती करते. आपल्या मनामध्ये विचार येतात चांगले वाईट चांगले वाईट, आणि शेवटी काय होतं, आपली जी विवेक बुद्धी असते ती काय करते. आता समजा एखाद्याला व्यसनाचं सवय आहे, तर माणसं करू का नको, करू का नको, सार्वजनिक ठिकाणी करू का नको, व्यसन करूच नाही हे महत्वाचं आहे, हे मोठे माणूस अविवेकीच बनतो. पण आपल्याला चांगलं काय वाईट याचं करण्याचं एक सामर्थ्य मिळतं, नको रे बाबाई कराय. माणसाच्या मनात नेहमी आता संघर्ष असतो, हे करू का ते करू, त्यावेळी विवेक बुद्धी तुम्हाला सांगते नको खोटं बोलायचं नाही, नको आपल्याला गाडी हळू चालवायची आहे, आपल्याला किती काय गाडी शिस्तीत चालवायची, हे जे सांगतं ना योग्य वेळी, आणि त्यातून माणूस पुढे जातो. लक्षात घ्या, ही विवेक शक्ती असती, ही बुद्धी आपल्याला बुद्धीचं सामर्थ्य असत. अजून काय करते विवेक शक्ती, धर्मग्रंथ रूढी यांना प्रमाण मानत नाही, ते विवेकाला प्रमाण मानतात. लक्षात घ्या, बुद्धी सामर्थ्याला प्रमाण मानतात. आणि म्हणून लक्षात घ्या की हे माणसाला मिळालेलं बुद्धीचं विचाराचं हे सामर्थ्य आहे, आणि असं सामर्थ्य असणार हा आपण माणूस नावाचा प्राणी आहे. आणि म्हणून सारासार विचार करण्यातून आपल्याला विवेक हा निष्पन्न होत असतोय. आणि मनुष्य आपण सांगितलं, मनुष्य हा सगळ्या समाजात राहत असतो, समाजप्रिय असतो, आणि त्या एकमेकाला समजून घेण्याचाही तो एक भाग असतो. हा जो विवेकवाद आहे ना, हा विवेकवाद हा मानवाच्या जीवनाचं तत्वज्ञान आहे. म्हणजे बघा, विवेकवाद हे मानवाच्या नुसतं जीवनाचं नाही तर कसल्या जीवनाचं, सुखी जीवनाचं तत्वज्ञान आहे. जर तुम्हाला सुखी व्हायचं असेल तर हे तत्वज्ञान स्वीकारल्याने तुम्ही सुखी होण्याच्या मार्गापर्यंत जाऊ शकता, चांगलं होऊ शकता. बरं, हे जे सुखी जीवनाचं तत्वज्ञान आहे याचं डायमेन्शन काय आहे? हे जे सुख आहे आपण म्हणतो हे सुख किंवा भौतिक नाही बरं का, ते भौतिक, ते बरोबर काय आहे, ते भावनिक पण आहे, ते बौद्धिक पण आहे, ते सर्जनशील पण आहे, आणि महत्वाचं हे सुख नैतिक देखील आहे. लक्षात घ्या, हे नैतिकता सुद्धा या विचारातून पुढे येते. विवेकवादाचा रोख काय आहे, अखिल मानवजातीच्या सर्वांगीण विकास व्हावा हा विवेकवादाचा हेतू आहे. मानवजात सगळे समुद्राकडे समृद्धीकडे जावे, मानवजातच नाही बरं का, पक्षी प्राणी हे सुद्धा बरं का आपल्या सोबत असतात निसर्ग, त्या सगळ्यांचा पण एक चांगला उद्धार व्हावा. आणि त्यातून आपला फक्त विचार करायचा, आत्मकेंद्रित नाही, आत्मकेंद्रितून सामाजिक भान आपल्याला पाहिजे. मी माझा फक्त गावाचा राज्याचा देशाचा नाही विचार करणार, हे आपली संकल्पना, हे विश्वाची माझे घर असं जे म्हणतो ना, म्हणजे वैश्विक माणुसकी, वैश्विक विचार हा आपल्याला जपणं हे विवेकवादाचं एक मुख्य हेतू आहे. कोणताही माणूस आपल्या विवेक बुद्धीनं आपली नैतिकता ही प्रखर करू शकते. आपल्या भारतामध्ये एक अडचण काय झाली, की फक्त धर्मच हा नैतिकतेनं नैतिकतेच शिकवण देतो, किंवा जो धार्मिक आहे तोच नैतिक असतो असे गैरसमज आहे. पण तुम्ही धर्म देवाचं धर्माचं आचरण न करता सुद्धा तुम्ही या विवेक बुद्धीच्या सामर्थ्यानं सुद्धा नैतिक बनू शकता, अगदी प्रखर नैतिक होऊ शकता. हे लक्षात घ्या, हे एवढं सामर्थ्य या विवेकवादाकडे आहे. आणि त्यामुळं विवेकवाद हा आपल्या जीवनातला अविभाज्य घटक आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती तर गेले 32 वर्ष हा विवेकाचा जागर करत आलेले. किंबहुना आम्ही असं म्हणतो की अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम हे मूल्य परिवर्तनाचं आहे, आणि मूल्य परिवर्तनाचं नाही तर ते कृषीतील करण्याचं आहे, आणि ते विवेकी काम आहे. आणि म्हणून आम्ही म्हणतो की महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती काय विवेकवादीच आहे, ते आम्ही म्हणतो तर त्याला एक अर्थ आहे. लक्षात घ्या,
त्यातून आता म्हणलं की नुसतं हे आपल्याला कोरडेपणा नाही तर यामध्ये विवेकवादामध्ये आपण म्हणतो की सहजीवन आहे, आपल्याला म्हणतो आपल्या बरोबरचा निसर्गही आपल्याला समजून घ्यायचा आहे. मला एक आठवत आहे की एक ज्याला म्हणतो की आपल्याला जगातला एक महान किंवा श्रेष्ठ विवेकवादी ज्याचं नाव बर्ट्रंड रसेल, रसेल काय म्हणतो म्हणजे रसेलचं एक वाक्य आहे यातून आपल्याला विवेकवादाची काही गोष्टी आपल्याला सोप्या शब्दात सांगता येईल. रसेल असं म्हणतात, आवर लाईफ शुड बी इन्स्पायर्ड बाय लव. रसेल काय म्हणतात, आवर लाईफ शुड बी इन्स्पायर्ड बाय लव. प्रेम ही भावना आपल्याला काय एक प्रेरणा देणार आहे. जगामध्ये प्रेमाला म्हणतो ना उपमान आहे किंवा प्रेम हे सर्वोच्च. आता प्रेमाची व्याप्ती आणि त्याचं स्वरूप आपण परत कधी तर चर्चा करू. आवर लाईफ शुड बी इन्स्पायर्ड बाय लव अँड गाइडेड बाय नॉलेज. मी रसेलची ही संकल्पना प्रेम आणि कसं लव आणि नॉलेज असं गुंतून ठेवलेलं आहे. आवर लाईफ शुड बी इन्स्पायर्ड बाय लव अँड गाइडेड बाय नॉलेज असं हा थोर विवेकवादी विचारवंत म्हणतो. मी आपल्या भागातला उदाहरण देईन, आपल्या राज्यातलं आपले आगरकर. आगरकर काय म्हणायचे नेहमी, इष्ट तेच बोलणार आणि साध्य असेल तेच करणार. हा एक विवेकवादाचा एक संकल्प लक्षात घ्या. आगरकरांचं नेहमीच वाक्य आहे, मला जे चांगलं आहे ते मी करीन आणि मला जमल तेवढं मी करीन. ही पण चांगली भूमिका आहे लक्षात घ्या. म्हणजे ही सुद्धा एक विवेकवादाची एक मोठी परंपरा आपल्या देशामध्ये की आपण दुसरे एक हे जर मी सांगितलं जागतिक पातळीवरून अगदी देश पातळीवरच किंबड एम एन रॉयचा जो विवेकवाद त्यांनी मांडला तोही आपल्याला पथदर्शी आहे. या इथल्या सुधारणावादी चळवळी झाल्या, स्वातंत्र्योत्तर काळ स्वातंत्र्यपूर्व काळातल्या समाज सुधारण्याचे चळवळी झाले, त्यांनी पण हे बीजारोपण केलेलं आहे. आपण जर महात्मा फुल्यांचं कार्य बघितलं, सत्यशोधक समाजाचं कार्य बघितलं, महात्मा अखंड सर्वांगीण जीव कार्य बघितलं, तर हा एक मूल्य विचार, विवेकाचा मूल्य विचार फुल्यांनी आयुष्यभर लावला. तो अगदी बाबासाहेब आंबेडकरांच्या पर्यंत असते, तो बाबासाहेब आंबेडकरांपासून ते नरेंद्र दाभोळकरांच्या पर्यंत असते. हे इथल्या महाराष्ट्रातल्या आपल्या राज्यातल्या लोकांनी पण या पद्धतीचं काम केलंय. तुम्ही जर सगळ्या फुल्यांचं सगळं कार्य बघितलं आणि किंबहुना त्याच्या चिकित्सकीला आपल्या लक्षात ओतपुरत विवेकवाद वाढलेला आहे या पद्धतीनं. फक्त एक निर्मिकाची मात्र महात्मा फुल्यांची संकल्पना होती, तो एक आपल्याला आस्पेक्ट समजून घ्यावा लागेल. बाबासाहेब आंबेडकरांनी तर पुढे आपल्याला माहित असेल की या सगळ्या सामाजिक सुधारणेमध्ये एक चांगला मार्ग मिळावा म्हणून बाबासाहेबांनी या हिंदू धर्माचा त्याग करून त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला. आणि बौद्ध धर्माचा स्वीकार करताना एक नवा आयाम त्या विचारसरणीत गेला. त्याला धर्माची म्हणलं नाही, त्यांनी धम्म म्हणलं. आणि तो धम्म हा विचार या पद्धतीने पुढे घेऊन जाणार, तो एक विवेकवादी मूल्याचा विचार आपल्याला समजून घेता येईल. मग आपल्यामध्ये महाराष्ट्रामध्ये रदो कर्वे आपल्याला एक मोठा विचारवंत जो स्त्री पुरुष समानतेला महत्व देतो, एकूण स्त्रियांच्या समानतेच्याबद्दल लढत राहतो. संतती नियम असेल, स्त्री पुरुषांचे संबंध असतील याबद्दल खूप चांगल्या पद्धतीनं त्यांनी मान्य. रोधक कर्वे पण आहे, आगरकर आहे, अभित शहा म्हणून एक विचारवंत आहे, आणि त्यानंतर दिय देशपांडे नावाचे आहेत, न्यायमूर्ती जहांगीरदार आहेत. या माणसाने यासाठी मोठं योगदान आपल्या विवेकवादासाठी दिलेलं आहे. आणि मी सांगितलं तसं की या ठिकाणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं मोठं योगदान विवेकवादी चळवळीसाठी दिलेलं आहे. तर तुम्हाला एक आठवण सांगतो की काही वर्षापूर्वी मी डॉक्टर असताना एक जर्मन स्कॉलर इथं आलेला होता. त्या जर्मन स्कॉलरचं नाव होतं जॉहान्स क्वेक नावाचा. तो जर्मन कसा आहे आणि त्यानं इथं येऊन 2 वर्ष तो राहिला. त्याला खरं तर भारतातल्या विवेकवादी चळवळीचा अभ्यास करायचा. त्यानं अनेक सगळ्या राज्य आणि देशामध्ये फिरले आणि देशामध्ये फिरल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की वेगवेगळा अभ्यास केला आणि तो जास्त काय राहिला तो महाराष्ट्रात राहिला. आणि महाराष्ट्रात अभ्यास केल्यानंतर त्या लक्षात आलं की भारतातल्या या विवेकवादी चळवळीचं खऱ्या अर्थानं नेतृत्व अंधश्रद्धा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती करते. किंबहुना ही सध्या असणारी मोठी विवेकवादी चळवळ असं त्यानं निरीक्षण नोंदवलं. त्यानं त्यातलं संशोधन केलं आणि त्याचा एक ग्रंथ प्रसिद्ध झाला त्याच्यावर. त्याला PhD पण मिळाली. डिस्टँटिंग ऑफ इंडिया असं त्याचं पुस्तक होतं. त्यामध्ये भारतीय विवेकवादाचा त्यानं आढावा घेतला आणि त्यातलं 80% त्यानं
समितीचा उल्लेख केलाय, कशी कार्यपद्धती आहे, विवेकवाद कसा रुजवतायत, आणि आज ते मला सांग पुस्तक हे जगातले गाजलेले पुस्तक आहे, इकोर जगातल्या विवेकवादी पुस्तकात त्याचा उल्लेख केला, आणि त्या स्कॉलरला पण भेटण्याचा मला एक चांगला विचार करणार असा होता, त्याही अधोरेखित केलेला आहे. आणि मी सांगितलं की ही महाराष्ट्र भारतातली पण परंपरा आहे, बुद्धाची परंपरा आहे, इथले चार्वाक परंपरा आहे, सुधारकांची परंपरा आहे, संतांची परंपरा आहे, आणि हे सगळ्या परंपरेतून सुद्धा विवेकवाद रुजवण्याचे प्रयत्न केले हे आपल्याला मला मुद्दा म्हणून सांगायचं आहे. आता आपल्याला साथीनो जो विवेकवादाचा जो महत्वाचा मुद्दा आहे तो आपल्याला थोडस समजून घ्यावं लागेल. त्याचे काय टप्पे आहेत विवेकवादाचे? तर विवेकवादाचे काही टप्पे आपल्याला दिसतील इथं, की एक सहा टप्पे आपण म्हणूयाचो विवेकवादाचे. काय सहा टप्पे आहेत? तर ते सहा टप्पे आहे की विचार, एक नंबरला विचार, दोन नंबरला उच्चार, तीन नंबरला प्रचार, परत त्यानंतर चौथ्याला संघटन, आचार आणि संघर्ष. मी आता थोडं थोडं तुम्हाला याबद्दल सांगतो. हा विवेकवादाचा पहिला टप्पा विचार आहे. बघा, आपल्यासोबत चांगला विचार असेल तर माणसाचं जीवन सुसह्य होत. एक प्रभावी विचार आपण जर जपला, त्याचा प्रचार केला, तर तो विचार काय होतो, मगाशी मी सांगितलं, विचार जर चांगला पोहोचला तर तो जनसमुदायाच्या मनाची पकड घेतो आणि ते एक मोठी चळवळ होते. त्यामुळे जो विचार समाजाला पुढे घेऊन जाणार तो विचार मी बोलत राहील, तो विचार समजून घेईल. म्हणून आम्ही म्हणतो की विवेकवाहिनी तुम्ही समजून घ्या. आम्ही विवेकवाहिनीमध्ये कुठल्याही विषयाचं बॅरिगेट्स आम्ही ठेवत नाही. विवेकवाहिनीमध्ये तुम्ही खुल्या मनानं चर्चा करा. आमच्या इस्लामपुरात आरआयटी कॉलेजमध्ये एक विवेकवाहिनी आहे, अतिशय महाराष्ट्रातली नामवंत विवेकवाहिनी आहे. कधी तर आपलं कॉलेज सुरू झालं की त्या मुला मुलींना मी घेऊन येईन आपल्या कॉलेजवर. कशा पद्धतीने मुलं म्हणजे प्रेम चर्चा करतात, काश्मीरच्या बद्दल चर्चा करतात, जातीयतेबद्दल चर्चा करतात, सगळ्या एकदम इव्हन थर्ड जेंडर बद्दल चर्चा करतात. त्या मुलांना जे विषय आवडतात त्या मुलांना जे गरजे ते विचारतात, म्हणजे ते चर्चा करतात. मग काही वेळा मान्यवर आम्ही आपतो. त्यामुळे विचार ऐकणं, विचार समजून घेणं आणि त्या विचार अंगीकारणं हा एक भाग आहे. त्यामुळे आपल्याला या विचाराच्या पातळीवर नेहमी सजग असलं पाहिजे. म्हणजे लक्षात घ्या की या देशाचं समाजकारण असेल, राजकारण असेल, धर्मकारण असेल, हे विचाराच्या आधारे आपल्यामध्ये ते बदल करू शकतो. आणि विचाराचं अधिष्ठान हे माणसाला अधिक उन्नत करतं, पुढे घेऊन जातं. अर्थात काही वेळा विचाराच्या पर आपण म्हणतो की काय व्यक्तीच्या मर्यादा राहतात पण विचाराच्या कधी मर्यादा राहतात नाही. म्हणून काही वेळा आपल्याला म्हणू शकतो की काही लोक म्हणतात की बघा हा बोलतोय पण हा करत नाही. समजा मी आंतरजातीय आंतरधर्मीय विवाह केलेला नाही पण मी म्हणतो की आंतरजातीय आंतरधर्मीय विवाह झाले पाहिजेत, याचा अर्थ मग मी बोलतोय तसं वागत नाही असं होत नाही. कारण त्या माझ्या काही व्यक्ती म्हणून मर्यादा आहेत पण माझी ती दांभिकता नाही. मला प्रामाणिक पण वाटतं की मुला मुलीने आंतरजातीय आंतरधर्मीय विवाह करावा, प्रेम विवाह करावा. म्हणजे माझ्या काही मर्यादा असतात, त्या मर्यादा पण आपण समजून घेतल्या पाहिजे. जसं उच्चार आहे, मी मला जो विचार पटलाय तो विचार मी व्यक्त करेन, भले मला काही होऊ दे. मी दाभोळकर शहीद झाले, पानसरे शहीद झाले, कलबुर्गी शहीद झाले किंवा अजून बरेच लोक शहीद झाले, म्हणून माझा विचार व्यक्त करायला थांबणार नाही. आणि विचार व्यक्त करायला एखाद्या माणसाला मारणं म्हणून विचार पण संपत नाही. त्यामुळे त्या विचाराचा उच्चार करणे आणि जोरदारपणे करणं हे त्याला महत्वाचं आहे. मला वाटतं की असं वाटतं की व्यसन करू नये, सिगरेट पिऊ नये, तंबाखू नये, गुटखा खाऊ नये, तर मी बोललं पाहिजे ना माझ्या मित्रपरिवारात, माझ्या नातलगात, माझ्या समाजात. हा उच्चार पण करणं, विचाराबरोबर उच्चार करणं महत्वाचं आहे. आणि ह्या उच्चाराबरोबर मी प्रचार करेन की मी या पद्धतीने जो विचार असतो, विचाराचा प्रसार. म्हणून आम्ही सांगितलं की अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीने काय केलं, तर या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात विचार केला, उच्चार केला, प्रचार केला, संघटन केलं आणि लोकांना आचार करायला लावून आम्ही आचार केला. आणि आता संघर्ष पण करतोय. बोवाबाजीचा संघर्ष आपला जर बघितला तर हा संघर्ष होईल. त्यामुळे लक्षात घ्या की ही संघर्षाच्या पातळीवर सुद्धा आपण सज्ज राहिलं पाहिजे. त्यासाठी विवेकवादाचं म्हणून तुम्हाला एक छोटा भाग म्हणून आपण विवेकवाहिनीचं कॉलेजवर उभा करा की जेणेकरून असा विचार करणाऱ्या स्वतंत्रपणे. आता इस्लामपूरच्या आमच्या बऱ्याच विवेकवाहिनीमध्ये दोन्ही लेफ्टिस्ट आणि राईटिस्ट पण विचाराचे असतात पण ते खुलेपणानं चर्चा करतात. म्हणजे तुम्ही कोणत्या विचाराचे आहात त्याला महत्व नाही पण त्या विचाराचं तुम्ही चर्चा करता, खुलेपणानं एकमेकाचा विचार व्यक्त करायची संधी मिळते. त्यामुळे या विवेकवादाच्या टप्प्यामध्ये आपण या सगळ्यामध्ये सहभाग, विचार, उच्चार, प्रचार आणि त्याचं संघटन, म्हणजे चांगल्या माणसाचं संघटन झालं पाहिजे.
आपण असं म्हणतो की समाजामध्ये सज्जन माणसं एकत्र येत नाहीत आणि ते पुढे जात नाहीत. म्हणजे समाजात चांगलं चाललं तरी काय बोलत नाहीत, समाजात वाईट चाललं तरी काय बोलत नाहीत. म्हणजे मी नेहमी म्हणतो की आपल्याकडं मित्रांनो की सज्जन माणसाची एक व्याख्या केली जाते. काय सज्जन माणसाची व्याख्या केली जाते? जो कुणाच्या आद्यात नाही, जो कुणाच्या मध्यात नाही, त्याला आपण सज्जन म्हणतो. मी नम्रपणे सांगतो की अशी माणसं ही सज्जन नसतात, ते नालायक असतात असं म्हणतो, कारण ते कुठलीच भूमिका घेत नाही. मित्रांनो, या अशा बेगडी सज्जनपणात जाऊ नका. तुम्ही हस्तक्षेपी बनलं पाहिजे. हस्तक्षेपी बनलं पाहिजे म्हणजे समजा एक दोन चार मुली निघाल्यात रस्त्यानं आणि एक दोन तीन मुलं छेडछाड करतात, त्या मुलीनं असं म्हणायचं नाही, त्या किंवा इतर भागणाऱ्या मुलं म्हणायचं नाही, ती पोरगी होते त्या मुलीची चोक असेल म्हणून छेडछाड चालली असेल, तर नाही. तर तिथं मी हस्तक्षेप करेन. समजा आपण ग्रामीण भागातले शेतकरी कष्टकरी आहेत, तर शेतकऱ्याचे आंदोलन चालू आहे दिल्लीमध्ये, इतक्या दिवस चालू आहे, तर माझं काम आहे ना, मला तर नाही दिल्लीला जाता येणार, पण मी एक काहीतरी घेऊन मी गावात फिरेन, तर किंवा शेतकऱ्याचा जे अन्याय होतोय, शेतकरी आत्महत्या करताय, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, या बाबतीत आपण काय केलं पाहिजे? उभा राहिलं पाहिजे, संघटन केलं पाहिजे, आणि म्हणून या पद्धतीचं हे विचार आपण स्वीकारला पाहिजे. हा एक मला सांगायचा आहे. मला आणखी एक काय मुद्दे तुम्हाला सांगायचा आहे की हा जो विवेकवाद आहे, हा विवेकवादाच्या बद्दलचं कृतिशीलता फार महत्वाची आहे. मी विद्यार्थी मित्रांना सगळ्यांना सांगेन की ही कृतिशीलता काय बनू शकते. मी मला आता माका मी सांगितलं ते ठीक आहे, काय गोष्टी तात्विक मुद्द्यावर, पण मी विवेकी माझं जीवन जगणं म्हणजे मी काय करू शकतो? छोट्या छोट्या गोष्टी. मी विवेकी विचार करतो म्हणजे काय करतो? मी व्यसन करत नाही, छान साहेब, व्यसन करत नाही मी कुठल्या पद्धतीचं, किंवा मी व्यसन कर माझा काही व्यसन असेल तर मी हळूहळू टप्प्याटप्प्यानं कमी करेन, कमी वरून परत येईन, म्हणजे विवेकी असणं. म्हणजे याचा अर्थ मी असा 100% म्हणणार नाही, जे काही मॉडरेटरी व्यसन करत असतील त्यात नालक काय तर अविवेकी असं मी विधान करणार नाही, पण तो एक भाग म्हणजे आपल्या एक चांगला व्यक्ती होण्यामध्ये व्यसन हे अडचण आठवत, म्हणून अंधश्रद्धा निर्मूलन समिती नेहमी व्यसनाला विरोध करते. दुसरं आहे की मी विवेकी मला एक जीवनशैली करायची, मी काय करू शकतो? माझं जीवन अधिक साधं चांगल्या पद्धतीने करेन. मी मला ज्या गोष्टींची गरज आहे त्या गोष्टी मी घेईन, पण अगदी बडे जाऊ नाही करणार, अनावश्यक खर्च करणार. हा एक विवेकी जीवन पहिली आपल्याला पहिलू स्वीकारला असं म्हणताय. मी आता इथं आपल्या या वेबिनारला अनेक तरुण मुलं मुली आहेत, या तरुण मुला मुलींना मी नक्की आवाहन करेन की तुम्ही काय करू शकता विवेकी जीवन, तर काही वर्षानंतर तुमच्या आयुष्यामध्ये एक लग्नाची करावं लागेल. आता हा लग्नाचा विचार करताना आम्ही असं म्हणतो की विवेकी जोडीदाराची निवड आम्ही संकल्पना पुढे आणली. अर्थात तुम्ही लग्न करताना घरच्यांच्या सहमतीनं करा, घरच्यांची चर्चा करून करा, नसेल हे अनेक पर्याय आहेत ना, तुम्ही घरचे सगळे संवाद चांगला असेल तर तुम्ही जरूर घरच्या, पण घरच्याशी बोलून लग्न करता सुद्धा त्यातला काही विचार केला पाहिजे. त्या मुलाच्या काय आपल्याला मुलगा कसा आहे, मुलगी कशी आहे, आपण एखाद्या आचाराची विचाराची देवाणघेवाण काही करता येईल का विचाराचं, एकत्र बसून चर्चा करणं, या बाबतीत तुम्ही विवेकी असले पाहिजे. अजून काय पर्याय उपलब्ध आहे की तुम्हाला आवडणाऱ्या मुलाशी किंवा मुलीशी तुम्ही विवाहबद्ध करू शकता, हे पण पर्याय करू शकतो. दुसरं काय असू शकतं की मी जात धर्म न मानता मी लग्न करेन, हे सुद्धा विवेक विचाराचा एक महत्वाचा भाग आहे. अजून त्याच्याशी मी म्हणलं ठरवून केलं तर माझी हरकत नाही, पण जे असे करू इच्छितात जात धर्माच्या पलीकडे जाऊन विचार, तर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती तुमच्या सोबत आहे. याचा अर्थ लगेच वेबिनार झाल्या कुणी फोन मला करायचं नाही तर बरं झालं, मला माणूसच सापडत नव्हता, तुम्ही सांगितलं ते बरं झालं. पण मी नम्रपणे सांगेन की बाळांनो, आपण जोपर्यंत स्वावलंबी होत नाही, आपण काय पाया उभा राहत नाही, आपल्या स्वतःचं उपजीविक साधन नाही, तोपर्यंत हा विषय जरा पुढे ढकला. दोघांपैकी कोणतं स्वावलंबी होईल, उत्पन्न साधन होईल, त्यावेळी आम्ही सोबत येईल, नाही तर कॉलेजची मुलं मुली येतील तर म्हणतील सर आता बरं झालं तुम्ही भेटला, ते लग्न करून टाका. हे फुल्यांचे जे सत्यशतकी लग्न आहे तर तसं आपण करू शकतो. किंबहुना अलीकडच्या काळात बघा, COVID-19 मध्ये तुम्ही अनुभव घेतला असेल, 20 माणसात लग्न करा, माणसाने केली लग्न, काही वेळा 50 लाकडा माणसाने लग्न केली. लग्न या इव्हेंटमुळे तर कोविड बराच पसरला, लग्न अनेक मृत्यूनंतरच्या विधी यातून पण कोविड पसरला, पण माणूस बदलला, लक्षात घ्या.
की तो म्हणे लागला 20 तर 20 मुलं माणसात लग्न करू. कदाचित अजून नियम आला असता की फक्त नवरा नवरीन लग्न लावलं असावं, तरी पण लोकांनी मान्य केलं लग्न होणं महत्वाचं असतं. त्यामुळे लक्षात घ्या की या गोष्टी बदलल्या ना आपण. किंवा मला आता वाटतं की मी विवेकी असणं, माझं कुटुंबिक असणं म्हणजे काय, लग्नातला अनावश्यक खर्च टाळणं याला महत्व आहे. त्यामुळे लग्न ही संकल्पना आपण समजून कशासाठी आपण लग्न करतोय, दोघांना आपण एकमेकाला जबाबदारी केलं पाहिजे. थोडस हुंड्याचं प्रमाण कमी आलंय पण खर्चाचं प्रमाण अजिबात कमी आलं नाही असं माझं ठाम मत आहे. त्यामुळे लग्न ही याकडे विवेकी पद्धतीने बघू शकता, त्यातल्या आपल्या जीवनाचा एक पैलू करू शकता. अजून एक पैलू, आता नेहमी म्हणतात की शांतता नाहीसा काय उपयोगाचे. ज्या देशामध्ये बुद्ध जन्माले, ज्या देशामध्ये महावीर जन्माले, ज्या देशामध्ये एवढी पलदंड संतांची परंपरा आहे, ज्या देशामध्ये इतकं चांगलं सुधारकांची परंपरा आहे, ज्या सगळ्यांनी शांतता आणि अहिंसा सांगितला, ज्या देशामध्ये गांधींची परंपरा आहे, या सण ज्या देशामध्ये संविधानाचं राज्य आहे, अशा मध्ये अहिंसा आणि शांततेचा कट्टर पुरस्कार करणं आपल्या जीवनशैलीत, म्हणजे आपण थोडंफार विवेकवादाच्या पर्यंत पोहोचलो. दुसरा मुद्दा आहे की मी समानतेचं मूल्य, खरं तर संविधानातलंही मूल्य आपल्याला आणि इथल्या संत आणि सुधारक आणि या सगळ्या विचारधारेतून आलेलं समानतेचं मूल्य आहे. स्त्री पुरुष समानता म्हणून मी कसं बघतो, माझ्या बहिणीशी भावाची कसं बघतो, आई वडिलाची कसं बघतो, किंवा आम्ही मोठी माणसं आपल्या पत्नीची कसं बघतो, किंवा गरीब श्रीमंताची कसं बघतो, ग्रामीण शहरी भागात कसं बघतो, किंवा जातीयता कमी झाली पण अस्पृश्यता कमी झाली पण जातीयता अजून काही प्रमाणात ठाम उभी आहे लक्षात घ्या. म्हणजे समानतेचं मूल्य मी माझ्या जीवनामध्ये आचरणात आणतो, म्हणजे मी विवेकी मूल्याचा काही आधार घेतला असं लक्षात घ्या. COVID-19 पार्श्वभूमीवर आता तुम्हाला सगळ्यांना एक पटलं असेल, जगामध्ये सगळ्यात महत्वाचं काय आहे, स्वतःचं आरोग्य, तुमचं शिक्षण, तुमची नोकरी, तुमचा पैसा, सगळं इथं काय होतं, भल्या भल्यानं दणकी बसलेले आहेत. म्हणजे मी निरोगी राहील, माझं आरोग्य चांगलं राहील, कारण हल्ली दवाखान्याचे खर्च बघितले तर सामान्य माणूस उद्ध्वस्त होतोय. बरीच सामान्य माणसंही कोविडच्या खासगी रुग्णालयात उपचार घेताना बऱ्याच लोकांना खूप माणूस पण गेला आणि पैसे पण गेलं. त्यामुळे निरोगी म्हणून आम्ही विवेकवाहिनीच्या एक किमान अट आहे विवेकवाहिनीची की प्रत्येक विवेकवाहिनीच्या मुला मुलीने किमान अर्धा तास व्यायाम केला पाहिजे. म्हणजे आता तर कोविडमुळे तुम्हाला सगळ्यांना त्याचं महत्व वाटलं असेल आणि ते पूर्वीच वाटायला पाहिजे होतं. आरोग्याबद्दल मी सजग राहील, माझी उंची वजन समप्रमाणता आहे का, मी व्यायाम करतो का, हे आपण बघितलं. म्हणजे मी आजच त्यातला विवेकी मी जीवनातला एक पैलू, मी हे पैलू सांगतोय मर्यादित फक्त सोप्या पद्धतीने आपल्याला यावं. आता साधा की मी मगाशी लग्नाचा विचार केला, लग्नाची तर चिकित्सा खूप चांगली होती ते बऱ्याच ह्याच्यामध्ये विवाहामध्ये तांदूळ टाकतात. आता मला माहिती आहे की आम्ही लोकांना सांगितल्यामुळं तांदूळ फक्त वधूवरापुरतं तेवढे जवळचे नातलग टाकतात असं बदल व्हायला लागले. किंबहुना जसं बौद्ध पद्धतीने फुले टाकतात तसं काही लोक आता करायला लागलेत, परिवर्तन व्हायला लागले. तर तांदूळ वाचवणं माझी छोटी कृती आहे की मी तांदूळ सगळ्यांना देणार नाही बरं, कारण ते तांदूळ टाकणं म्हणजे समजा आशीर्वाद मिळाला डोक्यावर. आपण मला सांगा की फक्त 5-10 फुटावर ती डोक्यावर आशीर्वाद मिळतात, बाकी जर 50 फुटावर लांब भरलेला तर शेजाऱ्यालाच मारत असते, त्यामुळे ती गमती आपण बघत असतोय. त्यामुळे एक छोटी कृती आहे पण ती महत्वाची आहे. दुसरं, माझ्या घरामध्ये मी घर बांधतो, नवीन घर बांधतो, या घरामध्ये माझा बौद्धिक विकास होण्यासाठी काय करतो. बघा आपले आता आधुनिक बऱ्यापैकी ज्यांचे पगार आहेत, बऱ्यापैकी बिझनेस आहे, त्यांची घर सुसज्ज असतात. मग कोण सांगतो बघा हे आमच्याकडे चांगलं किचन केलेलं आहे, हे आमच्याकडे हॉल आहे, टीव्ही बघा सोनीचा घेतलाय ब्रो, आणखी काय काय सांगतात, ही कपाट आहे. मी बऱ्याच वेळ विचारतो की अरे ठीक आहे तुझी कपाट, तुझ्या कपाटात पुस्तक आहेत का, ज्याच्यामुळे पुढल्या पिढ्या घरतील. पुस्तक घरात ठेवायचं नाही आणि मग आता सांगायचं हे 5 लाखाचं फर्निचर, हे हॉलला एवढं ग्रॅनाइट वापरलं, काय कामाचं, ते भौतिकच आहे. पण त्या भौतिकाला पण थोडा आधार दिला पाहिजे. मी माझ्या घरात पुस्तकं ठेवीन, मी माझ्या घरात पुस्तकं वाचेन, माझ्या मुलांना पुस्तक वाचायला कारण आग्रह धरेल, माझ्या आलेलं नातलगांना म्हणे बघ मला कपाट दाखवण्याचे, मी पुस्तकाचं कपाट दाखवतो. मी माझ्या व्यक्तिगत जीवनात बरं का मी म्हणतो बघ माझं घर बघ, मी घर बघ म्हणून सांगतो तर माझी पुस्तकं बघ, यातली बरीच वाचलेले पाहिजे तुला नोट दाखवतो. म्हणजे ही छोटी कृती आहे की जे विवेकी विचारात खूप महत्वाची ठरते. लग्नाचा विषय पुन्हा पुन्हा येतोय कारण तरुण मुलं मुली जास्त आहेत. आता बघा की इग्नूनं काय केलंय, इग्नूनं आता सांगितलंय की फलज्योती शिकवणार, आता त्याला आम्ही संघटनात्मक विरोध करतोय. मी विवेकी होणं म्हणजे काय होणं,
की मी माझ्या आयुष्यातली मी कुणाची पत्रिका दाखवणार नाही, कुणाची पत्रिका न बघता मी लग्न करेन, मी पालक म्हणून काय करेन, ह्या पत्रिका विश्वास ठेवणार नाही मी. ही सगळे इकून या सगळ्या माणसाला अवमूल्यन करणार ही पत्रिका आहे. त्याबद्दल सविस्तर कधीतर आपण कार्यक्रम घेऊ डॉक्टर नितीन शिंदेसरांचा खगोल अभ्यासकाचा. ह्या पत्रिका न बघणं सुद्धा विवेकी विचाराकडे जाणं आहे. मी अंधश्रद्धेचं सांगितलं तर तुम्हाला 2 तास पूर्ण नाही. हे अंधश्रद्धा मुक्त होणं म्हणजे सुद्धा विवेकी होणं. आता तुम्ही मला विचाराल की सर आम्ही देवाला मानतो धर्माला मानतो आम्ही विवेकी होईल का, तर महाराज जगातल्या वैशिष्ट्यापैकी चळवळ मी सांगितलं अंधश्रद्धा निर्मूलन समिती चळवळ वैशिष्ट्यपूर्ण आहे. यासाठी आहे की मी मगाशी रेफरन्स दिला होता 2019 साली आपण आंतरराष्ट्रीय विवेकवादाची परिषद घेतली, अनेक देशातले अनेक राज्यात लोक आले, त्यांनी आश्चर्य व्यक्त केलं कारण बहुसंख्य विवेकवादी माणसं देवाला धर्माला नकार देतात. किंबहुना आजच्या लिडिंग मध्ये असणारे सुद्धा, अर्थात रेने देकार्त पण हा म्हणत होता की देव आणि धर्म असून सुद्धा काय होऊ शकतो विवेकवादी, पण त्यापेक्षा प्रखरपणे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन सांगितलं की तुमची देव आणि धर्माची संकल्पना ठेवून सुद्धा विवेकी बनू शकता. किंवा आम्हाला विवेकवादी सभेचे अनेक बाहेरच्या राज्यातले लोक म्हणतात अरे तुम्ही देवाला नाकारत नाही धर्माला नाकारत, विवेकवाद कसा रुजवतो? तर देवाच्या धर्माच्या सह आपण विवेकी विचार रुजवू शकतो, माणूस विवेक होऊ शकतो हे गेल्या 32 वर्षात आम्ही दाखवून दिलं. तेच तर आमच्या तवेचं विवेकवादाचं वैशिष्ट्य आहे की आम्ही म्हणत नाही माणसाला की तू देव मानतोस का धर्म मानतोस का. देव आणि धर्माच्या नावावर होणारी लूट, देव आणि धर्माच्या होणारी अंधश्रद्धा जर तो माणूस टाळत असेल आणि तो देवाला स्वतःच्या उन्नत करण्यासाठी देव आणि धर्माची संकल्पना वापरत असेल, स्वतःला अधिक मनशांती मिळण्यासाठी देव धर्माची संकल्पना वापरत असेल तर हरकत नाही. तो भारतीय संविधान दिलेला अधिकार पण आहे तुम्हाला उपासनेचा. त्यामुळे देव धर्माच्या संकल्पना, आता देव धर्माची संकल्पना म्हणजे बुवा बाबांच्या संकल्पना नाही हे समजून घ्या. हे बुवा बाबा मानते की बहुसंख्य सगळे असे प्रॉडच आहेत ज्याला आपण म्हणतो की रॉंग नंबर असतात, ते रॉंग नंबर आपण समजून घेतले पाहिजे. ते सुद्धा रॉंग नंबर समजणं हे सुद्धा विवेकवादाचा एक महत्वाचा भाग आहे. आपण बदलत गेलो तसं काही कालबाह्य रूढी बदलल्या. काय बदलल्या? पूर्वी सतीची प्रथा होती आपण नष्ट केली, काही प्रमाणात अस्पृश्य होतं ते आपण नष्ट केली, पडदा पद्धतीने नष्ट केली, आता पुन्हा पडदा मास्कच्या रूपाने आलाय तो भाग आरोग्याचा महत्वाचा आहे पण पडदा पद्धती वेगळीच की आपण समजू शकतो. किंबहुना हे काय बदलत गेलो म्हणजे बदलत जाणं माणसाचा स्वभावच आहे. त्यामुळे त्या अर्थशून्य कालबाह्य झालेल्या प्रथांचा आपण त्याग केला पाहिजे. आता मागल्या काही दिवसापूर्वीच वटपौर्णिमा झाली, मला चांगले काय काय मेसेज बघायला मिळाले बरं का. अनेक महिलांनी वडाची झाडं लावली, खूप चांगलं आहे, वड हे काय मोठं झाड आहे ते असलं पाहिजे. पण आमचा आग्रह काय आहे की वडाला पुजताना फक्त बायकानेच पुजलं पाहिजे असा आग्रह न धरला पाहिजे. जर वृक्ष संवर्धन आहे, वृक्षाबद्दल प्रेम असणं हा सुद्धा एक विवेकी विचार आहे बरं का. माझं झाडावर प्रेम आहे, मी झाडं जगवली पाहिजे, ही भूमिका अत्यंत महत्वाची आहे. आणि त्या भावनेतनं जर एखादं वडाला पुजत घालत असेल तर हरकत नाही, पण मला जन्मजन्मी सात जन्मी ह्योच नवरा पाहिजे या भावनेतनं जर करत असेल तर नवऱ्याला अगोदर विचारला की तुम्ही पाहिजे का, बायकाने विचारलं पाहिजे मग पुढल्या जन्मात त्या पुढल्या जन्मात मी तुला आवश्यक आहे का. बरेच भारत म्हणतात ह्या जन्मात सुद्धा दुसरा ऑप्शन मिळेल तर बरं होईल. त्यामुळे या भावना आपण समजून घेतल्या पाहिजे. वृक्षाचं महत्व आहे, वृक्ष संवर्धन केलं, अनेक चांगल्या महिला आता वृक्ष बाबतीत खूप भूमिका घेतात, त्यामुळे त्याची चिकित्सा केली पाहिजे. अनेक पूजा असतात, आता श्रावण महिना आला की आपल्याला माहित आहे मी काही लोकांनी सुद्धा रोजगार हमी जी योजनाच केलेली आहे त्या अशा पूजा घालू, सत्यनारायणसाठी पूजा. मी म्हणतो की घालायचा विचार करा ना तुम्ही, हा विचार तर करून करा, आपल्याला वाचायचं पूजा स्वतः घाला ही करा, काय करायचं काय नाही हे आपण थोडं ठरवलं तर आपण विवेकी विचाराच्या दृष्टीनं पुढे जाऊ शकतो. पर्यावरणाचं मी पुन्हा पुन्हा सांगतो की आता पर्यावरणाच्या बद्दल खूप महत्वाचं काम करायला लागेल. आपण सगळे विवेक वाहिनीमध्ये काम करता हे अत्यंत महत्वाचं आहे, अत्यंत महत्वाचं आहे. कारण तुम्हाला आत्ताच मूल्य विचार म्हणजे याच तरुणपणी मूल्य विचार मिळाला तर तुम्हाला विवेक घडण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी कळू शकेल. त्यामुळे लक्षात घ्या की हा जो विवेकवाद आहे हा विवेकवाद आपल्याला माणूस म्हणून जास्त पुढे चांगलं जाऊ शकतो, जगण्याचं एक कौशल्य आपल्यामध्ये तयार होतं. आम्ही असं म्हणत नाही की विवेकवाद आला जगातले सगळे प्रश्न सुटले असं काय नाही, पण विवेकवाद ह्या सगळ्या प्रश्नाला योग्य उत्तर देऊ शकतो. आता कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर काय म्हणू शकतो आपण,
मी मास्क वापरणं, चांगला मास्क वापरणं मला महत्वाचं आहे. बदललो ना आपण, कधी मास्क नाही, आपण हात तर कधीच धुत नव्हतो, बऱ्याचदा असंच खात होतो. आता सवय लागली, सारखं हात धुवायचं, व्यवस्थित हात धुवायचं. आपल्याला लक्ष की शारीरिक अंतर ठेवलं पाहिजे, सोशल अंतर हे मान्य नाही आम्हाला, फिजिकल डिस्टन्स म्हणलं पाहिजे. सोशल डिस्टन्स म्हणजे हजारो पिढ्या सोशल डिस्टन्स होत्या जाते त्याच्या आणि याच्या, ते नको आहे आपल्याला. फिजिकल डिस्टन्स हा शब्द जास्त वापरला पाहिजे, त्याबद्दल आपण निवेदन पण दिलं की फिजिकल मग नंतर सुरुवातीला बदलल्यानंतर आता परत शारीरिक अंतर, सामाजिक अंतर. मी सामाजिक अंतर तर अजिबात राहता का माणसा माणसामध्ये, किंबहुना एक माणूस म्हणून मी अधिक एकमेकाला समजून घेत समाजात मी घटक आहे. आणि मी एक गोष्ट सांगतो की एक समाजातली हस्तक्षेपी तरुणी, विशेषतः मी कॉलेजच्या सगळ्या महाविद्यालयातल्या मुला मुलींना विनंती करेन की तुम्ही हस्तक्षेपी बनलं पाहिजे. मला सांगा की महात्मा फुले हस्तक्षेप केला नसता तर त्यावेळी समाज बदलला असता का? छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्माला एकत्र करून मोगल राजवटीवर उभा राहिले, स्वराज्य उभा केले, तर त्यांनी हस्तक्षेप केला. बाबासाहेब आंबेडकरांनी या समाजामध्ये हस्तक्षेप केला, कर्मवीर अण्णांनी या समाजामध्ये हस्तक्षेप केला, शाहू राजांची जयंती आपण साजरी केली तर राजा असून समाजात हस्तक्षेप मोठा केला, तसे कायदे केले. ही हस्तक्षेपी भूमिका असणं सुद्धा विवेकवादाचा एक भाग आहे. मी हस्तक्षेप करतो चांगल्यासाठी, विधायक कामासाठी, तर मी विवेक होण्याचा मार्ग मला सुकर होतो. साथीनो, आपण आपलं जीवन हे विवेकाच्या आधारे जगूया, हा मूल्य असे आपण जपूया. आणि मी पुन्हा विनंती करेन की महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती एक मोठं संघटन जे उभं आहे, ती विवेकी विचार सांगण्यासाठी काम करते. आम्ही चर्चेसाठी नेहमी खुलं असतो आणि ही विवेकी विचार आपण एकमेकाची देवाणघेवाण घेऊ. आणि पुन्हा आपली मला खात्री आहे की चव्हाण मॅडम ह्या अतिशय कार्यतत्पर आणि तशा अर्थानं हा ज्याला काय म्हणतो सत्यशोध की वारसा किंवा प्रखर विवेकवादी कुटुंबातल्या त्या आहेत आणि त्या प्राचार्य आहेत याचा मला खूप आनंद आहे. आणि आपल्यातल्या अनेक कॉलेजमध्ये प्राध्यापक सामाजिक चळवळीला जोडलेले आहे याची मला नम्र जाणीव आहे. त्यामुळे आपल्यातली विवेक वाहिनी हे अधिक बळकट करण्यासाठी, विवेक वाहिनी अधिक स्ट्रॉंग करण्यासाठी मी आपल्याला नेहमी मदत करेन. आणि विवेक वाहिनीतून एक संस्कारी मुलं, विवेकी संस्काराची मुलं तयार होतील असा मला विश्वास आहे. आणि ते आपण करूया. मी एवढं मला जेवढं समजलं तेवढं मी आपल्यापुढे मांडलं. पुन्हा एकदा महाविद्यालयाला आम्ही धन्यवाद देतो, आमच्या शिक्षकांना धन्यवाद देतो, तुम्हाला धन्यवाद देतो. आणि हा विवेकाचा आवाज आपण बुलंद करूया, लढेंगे जीतेंगे. धन्यवाद. सरांनी अतिशय सोप्या भाषेमध्ये विवेकवाद म्हणजे काय हे आपल्याला सांगितलेलं आहे. आणि जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण कसं विवेकानं वागू शकतो हे त्यांनी सांगितलं. सरांनी सांगताना दोन गोष्टी महत्वाच्या इथे सांगितल्या. कारण समाजामध्ये एक अशी धारणा आहे की विवेकवादी असणं किंवा विवेकाच्या मार्गाने जाणं म्हणजे धर्माच्या विरोधी असणं. पण सरांनी इथं अतिशय स्पष्टपणे सांगितलं की जो विवेकवादी असतो तो धर्माच्या विरोधात नसतो. मुळातच धर्माची निर्मिती ही विवेकासाठी झाली, पण नंतरच्या काळामध्ये सरांनी सांगितल्या पद्धतीनं गोवाबाजी वगैरे अनेक अनिष्ट रूढी प्रथा परंपरा आल्या, त्या नाकारणं म्हणजे विवेकवाद आहे हे सरांनी अतिशय स्पष्टपणे सांगितलं. त्याबद्दल मी सरांचं महाविद्यालयाच्या वतीनं आणि मी व्यक्तिशः त्यांचं आभार मानतो. यानंतर अध्यक्षीय मनोगत व्यक्त करण्यासाठी मी आमच्या कॉलेजच्या प्राचार्य डॉक्टर विजय चव्हाण मॅडम यांना आमंत्रित करतो. नमस्कार. आज आपण अग्रणी महाविद्यालया अंतर्गत आपण विवेकवाद समजून घेताना या विषयावरती कार्यशाळा आयोजित केली होती. आणि या कार्यशाळेसाठी साधन व्यक्ती म्हणून लाभलेले आमचे सन्मित्र श्री संजय बनसुडे सर, यानंतर आमच्या महाविद्यालयाचे या अग्रणी महाविद्यालयाचे समन्वयक डॉक्टर प्रभाकर निसर्गंध, हा संपूर्ण कार्यक्रमाचे संयोजन करणारे माझे सर्व सहकारी बंधू भगिनी, या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले माझे सर्व लाडके विद्यार्थी, इतर महाविद्यालयांमधून या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारे सहकारी प्राध्यापक आणि सर्व विद्यार्थी मित्र हो, मला अगदी सर्वप्रथम मला सांगावंसं वाटतं की आज मला अतिशय आनंद होतो आहे.
की आज म्हणजे लॉकडाऊन पिरियड असताना आपण सर्व गोष्टी ऑनलाईन करत आहोत, आमचे प्राध्यापक विद्यार्थ्यांना ऑनलाईन मार्गदर्शन करत आहेत, अशाच काही कार्यशाळांमधून, वेबिनारमधून, व्याख्यानांमधून मीही विद्यार्थ्यांसमोर अनेक वेळा आलेले आहे. आणि विद्यार्थ्यांनी या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये नेमकं काय करावं काय नको यासाठीचे व्हिडिओ बनवून देखील आम्ही पाठवत असतो वेळोवेळी. आणि अनेक तज्ज्ञांनी वेगवेगळ्या विषयावरती मार्गदर्शन केलेलं आहे या संपूर्ण कालावधीमध्ये. पण या सगळ्या कालावधीमध्ये जितके म्हणून आम्ही व्याख्यानं आयोजित केली, कार्यक्रम आयोजित केले, त्या सर्वामधला एक अतिशय स्पृहणीय आणि उठावदार कार्यक्रम हा आजची कार्यशाळा असं मला म्हणावं लागेल. म्हणजे सरांनी जे जे काही बोललं ते सगळं अगदी म्हणजे तुम्हाला सहजपणे कळलं आणि सहजपणे उमगलं. फक्त ह्या उमगलेल्या गोष्टी व्यक्तिशः आपल्या जीवनामध्ये किंवा आपल्या विचारांमध्ये आणि आचरणामध्ये आणणं हा आपला म्हणजे हे आपलं मूलभूत कर्तव्य आहे असं मला वाटतं. सरांनी अतिशय सुंदर पद्धतीनं हे विवेचन केलं आहे आणि मला त्यांना मनपूर्वक धन्यवाद द्यावेसे वाटतात. कारण हे सगळं कोण सांगू शकतो इतक्या अधिकारानं, इतक्या तळमळीनं आणि इतकं ज्ञानसंपन्न व्यक्तिमत्व कसं घडतं किंवा हे कसं बोलू शकतात इतकं. तर त्यासाठी त्यांचा अभ्यास आणि त्यासाठी त्यांची साधना आवश्यक आहे. आणि अनेक वर्ष या चळवळीमध्ये कार्यकर्ता म्हणून सुरुवात केल्यापासून आज ते या संघटनेचे राष्ट्रीय स्तरावरचे सचिव म्हणून काम करत आहेत, राज्यस्तरावरती अनेक मोठे मोठे उपक्रम राबवत आहेत. आणि म्हणूनच ते इतक्या सहजपणे आणि सलगपणे आणि अतिशय विद्यार्थ्यांना कसं समजेल या भाषेमध्ये ते बोलले आहेत, त्याबद्दल मी संजय बनसोडे सरांचं मी मनपूर्वक अभिनंदन करते. आणि आजच्या या कार्यशाळेला जे जे विद्यार्थी आणि जे जे प्राध्यापक उपस्थित आहेत त्यांच्या विचारांमध्ये खरोखर थोडा का होईना बदल होणारच हे निश्चितपणे मला वाटतं. कारण पुष्कळ वेळा तत्वज्ञानाचे प्राध्यापक किंवा आमच्यासारखे जे काही विज्ञानवादी लोक असतात हे आम्ही बोलत राहतो, पण पुष्कळ वेळा ते विद्यार्थ्यांना भिडतं की नाही हे आम्हाला काही फारसं उमगतही नाही आणि ते भिडेल अशा पद्धतीनं कदाचित आमचा अनुभवही कमी पडत असेल. परंतु आज बनसोडे सरांनी ज्या पद्धतीनं विवेकवादाचं विवेकवाद उकलून दाखवला, विवेकवाद समजून घेण्याची म्हणजे पद्धत मांडली, त्याबद्दल म्हणजे विद्यार्थीही त्यांच्या प्रति ऋणी राहतील असं मला वाटतं. खरं तर हे विवेकवाद म्हणजे आपल्याकडे पूर्वीपासून एक म्हणजे प्रचलित वाक्प्रचार आहे की निरक्षीर विवेक, म्हणजे दूध आणि पाणी हे वेगळं करण्याची क्षमता जशी राजहंसामध्ये असते तर ती मानवामध्ये देखील आहेच. आणि ती त्याला म्हणजे जीन्समधून, त्याच्या गुणसूत्रांमधून, त्याच्या उत्क्रांतीमधून ती प्राप्त झालेली आहे. आणि ह्या उत्क्रांतीमधून प्राप्त झालेल्या या प्रज्ञेचा उपयोग त्यांनी आपला योग्य आणि अयोग्य, साधक आणि बाधक या गोष्टींमधलं नेमकं काय निवडावं याच्यासाठी वापर करावा इतपतच हे खरं म्हटलं तर बरोबर आहे. आणि त्यामुळं विद्यार्थ्यांना अनेक उदाहरणं देऊन समाज सुधारकांची, संत संप्रदायाची, आणखीन इतरही चळवळींची अनेक उदाहरणं देऊन सरांनी हे अत्यंत चांगल्या पद्धतीनं स्पष्ट केलं. आणि मूलतःच अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही कोणत्या कारणासाठी स्थापन झाली हे आपल्याला ठाऊक आहे. आणि याच समितीने डॉक्टर दाभोळकरांनी इनिशिएशन घेऊन महाविद्यालयीन विद्यार्थी हा याची जडणघडण रॅशनल पद्धतीनं व्हावी आणि म्हणूनच ही विवेक वाहिनी स्थापन करण्यात आली. आणि महाराष्ट्रभराच्या सर्व महाविद्यालयांमध्ये विवेक वाहिनी स्थापन झाली. परंतु या विवेक वाहिनीला म्हणजे जागं ठेवणं, विद्यार्थ्यांकडून काही उपक्रम करून घेणं, विद्यार्थ्यांना समाजवाद समजून सांगणं, विज्ञानवाद समजून सांगणं आणि त्यांना लिंग, धर्म आणि जात या गोष्टींवरती आधारित वंशभेद किंवा काय न करणं, जातीभेद न करणं
किंवा ताणतणावाचं व्यवस्थापन करणं, व्यसनमुक्तीसाठी त्यांना उद्युक्त करणं, या सगळ्या गोष्टी म्हणजे ऑब्जेक्टिव्ज किंवा उद्दिष्ट असं समजून आपण विवेक वाहिनीची स्थापना विविध महाविद्यालयांमध्ये केली. परंतु या विवेक वाहिनीमधून अनेक चांगले उपक्रम व्हावेत आणि त्यामधून विद्यार्थी आमचे घडावेत, त्यांची उन्नती व्हावी, त्यांचं उन्नयन व्हावं आणि या देशाचे ते एक जबाबदार नागरिक बनावेत, ह्याच उद्दिष्टाने विवेक वाहिनी स्थापन झालेली असते. नाहीतरी महाविद्यालय आणि शाळा दुसरं करतात काय? तर विद्यार्थ्यांना जो काही शैक्षणिक अभ्यासक्रम आहे ते सोडून अनेक मार्गांनी प्राध्यापक आणि शिक्षक त्यांना मार्गदर्शन करत असतात. मैदानावरती त्यांचं शरीर घडत असतं, सांस्कृतिक कार्यक्रमामधून त्यांचं मन घडत असतं आणि त्यांची बुद्धी किंवा प्रज्ञा ही सदैव जागृत ठेवणं किंवा विवेकाच्या दृष्टीनं त्यांच्या प्रज्ञेनी वाटचाल करावी म्हणून देखील प्राध्यापकांनी शिक्षकांनी प्रयत्न करणं हे खरोखर गरजेचं आहे आणि त्यासाठीच ही विवेक वाहिनी आहे. आज मला वाटतं की या विवेक वाहिनीचा म्हणजे विवेक वाहिनीचं उद्दिष्ट अगदी सफल झालं म्हणता येईल. कारण का आजचं हे व्याख्यान बनसोडे सरांचं अतिशय समृद्ध होतं खरं म्हटलं तर, आणि प्रत्येक विद्यार्थ्याला ते दिशादायी ठरेल, प्रत्येक विद्यार्थ्याला ते मार्गदर्शक ठरेल असंच मला वाटतं. आणि त्यामुळं या विवेकवादाचे टप्पे जे सरांनी समजून सांगितले की पहिल्यांदा तुम्ही समजून घ्या विवेकवाद काय आहे, मग तुम्ही त्या दृष्टीनं विचार करा, मग त्या दृष्टीने त्याचं आचरण करा, त्या दृष्टीनं त्याचा प्रसार करा. म्हणजे जे सरांनी सांगितलं की हस्तक्षेप करा तुम्ही, हा हस्तक्षेप नेमका आपण कुठं करायचा हे आपल्याला उमगलं पाहिजे आणि यालाच तर आपण विवेक म्हणतो. आणि त्यानंतर संघटन करा, संघर्ष करा आणि समाजाला पुढेही नेत राहा. आणि तुम्ही आम्ही मिळूनच हा समाज बनलेला असतो, त्यामुळं आपल्या प्रत्येक नागरिकाचं हे कर्तव्यच आहे की विवेकवादाची जोपासना करणं, व्यक्तिगत आपल्या आयुष्यात त्याचं आचरण करणं आणि इतरांनाही तो समजावून सांगणं आणि त्याचा प्रसार करणं. त्यामुळं हे सर्व काही सरांनी अतिशय सुलभ आणि सोप्या शब्दांमध्ये सरांनी सांगितलं, त्याबद्दल मी सरांचं मनपूर्वक पुन्हा एकदा अभिनंदन करते. आणि विद्यार्थ्यांनी या सर्व गोष्टी आपल्या मनामध्ये अगदी कप्प्यामध्ये जतन करून ठेवाव्या आणि त्या जतन केलेल्या ह्या सर्व गोष्टी हळूहळू आपण उघडाव्यात आणि त्याच्यावरती विचार करून आपल्या व्यक्तिगत जीवनामध्ये त्या आचरणात आणाव्यात, इतकीच अपेक्षा मी या दिवशी व्यक्त करते आणि आपणा सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देते आणि शुभेच्छाही देते. चला आपणही आपण विवेकाची वाट चोखाळूया. धन्यवाद. जय हिंद. आमच्या महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर चव्हाण मॅडम यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये नेमक्या शब्दामध्ये आपल्याकडून अपेक्षा व्यक्त केलेली आहे की शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या मध्ये आणि समाजामध्ये विवेकवाद रुजावा यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. त्याचप्रमाणे प्रत्येकाकडे प्रज्ञा असते आणि या प्रज्ञेचा वापर आपण योग्य काय अयोग्य काय हे ठरवून जे अज्ञान रूपी अंधार आहे मानवी जीवनामध्ये तो नष्ट करावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केलेली आहे. त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो आणि यानंतर संपूर्ण कार्यक्रमाचे आभार मानण्यासाठी मी समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर अशोक चव्हाण सर यांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचा आभार मानावा. सर्वांना सस्नेह नमस्कार. शिवाजी विद्यापीठ अग्रणी महाविद्यालय योजनेअंतर्गत अग्रणी महाविद्यालय श्री विजयसिंह यादव महाविद्यालय पेटवडगाव व या महाविद्यालयाच्या विवेक वाहिनी समितीच्या वतीने आयोजित एक दिवसीय ऑनलाईन कार्यशाळेत विवेकवाद समजून घेताना या विषयावर विवेकवादाच्या पुनर्स्थापनेसाठी आपला जीवन प्रवास खर्ची घालत असणारे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सचिव आदरणीय संजय बनसोडे सर हे आज या कार्यशाळेस आपणास मार्गदर्शक म्हणून लाभले. त्यांनी आपल्या व्यस्त वेळातून वेळ देत आम्हाला जे मार्गदर्शन केले त्यामध्ये विवेकाच्या प्रतिष्ठापनेसाठी श्री संत ज्ञानेश्वर तथागत गौतम बुद्ध तुकोबा एकनाथ श्री संत गाडगेबाबा यांच्यापासून
अनेक काळातील अनेक विचारवंत आणि समाज सुधारकांच्या पर्यंत विवेकवादाचं भाष्य समजून दिलं. विवेकवाद म्हणजे नेमकं काय, त्याचं जीवनातील महत्व काय आणि तो जगाकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन कसा आहे हे विवेकवादाच्या टप्प्यातून आणि विवेकवादाच्या पैलूतून सरांनी आम्हाला समजून दिलं. सरांच्या या मार्गदर्शनाबद्दल मी महाविद्यालयाच्या वतीनं सर आपले शतशः आभार मानतो. या कार्यशाळेसाठी अध्यक्ष म्हणून लाभलेल्या आमच्या प्राचार्या डॉक्टर विजया चव्हाण मॅडम यांनी विवेकाच्या ज्या गोष्टी आपल्याला उमगल्या त्या आचारात आणणं गरजेचं आहे आणाव्या असं आवाहन करत मार्गदर्शन केलं त्याबद्दल आदरणीय प्राचार्य मॅडम यांचेही मी आभार मानतो. तसेच या कार्यशाळेच्या नियोजनासाठी कार्यरत अग्रणी योजनेचे समन्वयक प्राध्यापक डॉक्टर प्रभाकर निसर्गंद सर, विवेक वाहिनी समितीचे चेअरमन डॉक्टर एन आय शेख सर यांना, तसेच या कार्यशाळेत सहभागी सर्व विद्यार्थी, शिक्षक, प्रशासकीय कर्मचारी, पालक, सामाजिक कार्यकर्ते, अभ्यासक या सर्व सहभागींचे मी शतशः आभार मानतो. पुन्हा एकदा आदरणीय संजय बनसोडे सर यांना लाख लाख धन्यवाद देतो, त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करतो. आणि अध्यक्षांच्या परवानगीने या कार्यशाळेचा समारोप झाला असं मी जाहीर करतो. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू सर. धन्यवाद.